नमस्कार, मी उमेश पाटील विथ फॉर्म यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याकडे जवळपास 30 तारखेला आपल्याकडे ऑफलाईन ट्रेनिंगचे आपण प्रोग्राम केला आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 34 लोक हे ऑलरेडी ॲडमिशन फुल झालेले आहे. कारण आपल्या इथे राहायच्या सोयीच्या हिशोबाने आपण तेवढे ॲडमिशन घेतो आहे. तर सेफ्टीसाठी म्हणून बघा, आपण इकडे नळ बसवला आहे आणि ह्याच्यासाठी बसवलं आहे की जो कोणी एंट्री करेल तर बायोसिक्युरिटी म्हणून आपण कसं आहे की आपलं हे इकडे आतमध्ये आपलं कूटपालन आहे. आणि बायोसिक्युरिटी म्हणून आपण काय करणार आहेत की इकडे नळ बसवला, इकडेच पाय धुवायचे, इकडे चपला ठेवायच्या आणि त्याच्यानंतर मग अशी एंट्री करून आपण आतमध्ये तुम्ही येऊ शकता. तर ह्या पद्धतीने आपला हा असा पूर्ण सेटअप चालू आहे आणि गेट लावून घेतो. तर ह्याच पद्धतीने बाकी हा इकडेचा पोर्शन आपण इकडे आपण जे फर्स्ट आपल्या ट्रेनिंगसाठी येणार आहेत तर त्यांचा आपण इकडे एक फोटो लावणार आहेत मस्त असा इथे फ्रंटला. जसं एंट्री केली की त्यांचा असा इथे एक मस्तपैकी असा फोटो लागणार आहे फर्स्ट जे ट्रेनिंग घेणार आहेत त्या लोकांचा, जवळपास 34 लोकांचा. तर एक दोन ग्रुपमध्ये आपण ते करणार आहेत आणि बाकीच्या आपल्या पूर्ण अशा कोंबड्या इकडे फिरत आहेत. त्याच पद्धतीने मला काय केलं आहे आपण की पूर्ण टाकी वगैरे सगळ्या गोष्टी आपण बसवून घेतल्या जातात तिकडे. तुम्हाला दिसत असेल तर टाकीसुद्धा आपण बसवली तिकडे. तर प्लंबिंगचं काम आपण पूर्ण असं करून घेतलं आहे कारण लोक राहायला येतील त्यांची व्यवस्थित अशी सोय इकडे झाली पाहिजे त्या पद्धतीने. आणि बाकी आपण संध्याकाळी आपण आता प्रॉपर लेअर फीड दिलेलं आहे. तुम्ही आता बघत असाल तर हे प्रॉपर असं गोदरेजचं हे लेअर फीड आहे आणि हे सुद्धा आपण दिलं आहे आणि आपल्या कोंबड्या ह्या मस्तपैकी खात आहेत. बाकीच्या ज्यांना गरज वाटत नाही आहे त्या पूर्ण अशा फ्री रेंजमध्ये फिरत आहेत, गवत खात आहेत. कारण सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी आवडतील अशातलाही भाग नसतो, त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि बाकी इकडे आपलं एक बदक इकडे फिरत आहे आणि बाकीच्या कोंबड्या तिकडे घाण पाणी प्यायला इकडे पाणी ठेवूनसुद्धा तिकडे घाण पाणी पित आहे. तर काय करायचं आहे की आपल्याला बदकसाठी इकडे कुठेतरी असा एक म्हणजे सांगायचं झालंच तर याला टच असा इकडे दोन पत्रे टाकून इकडेसुद्धा आपल्या बदकांना प्रॉपर असं शेड करायचं आहे आणि ह्याला पूर्ण असं कंपाऊंड मारायचं जेणेकरून बदक हे आपल्या बाहेर जाणार नाहीत. तर ह्याच पद्धतीने आणि इकडे आपण लव बर्ड्ससाठी केलं होतं पण लव बर्ड्सचा अजून आपल्याकडे प्लॅन होत नाही आहे. तर आपण त्याच्यामध्ये ससे आपल्याला आणायचेच आहेत आणि ह्या साईडला इकडून पूर्ण असं आपण तिथपर्यंत हे जे पोर्शन आहे म्हणजे सांगायचं झालंच तर ब्रूडरपासून तर इकडून ते तिथपर्यंत आपल्याला पूर्ण असं कंपाऊंड टाकायचं आहे जेणेकरून कसं जे ट्रेनिंगसाठी येणार आहेत तर ते लोक ह्याच एरियामध्ये राहणार आहेत. बाकीचं आपल्या फ्री रेंजमध्ये त्यांना आपल्या परमिशनशिवाय तिकडे जाता येणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत जेणेकरून काय होणार आहे मित्रांनो की आपला फार्म ह्या बायोसिक्युरिटी म्हणजे आपल्याला सेफ्टी ठेवणं खूप असं गरजेचं आहे. कारण कुक्कुटपालनामध्ये 70 रोग आहेत आणि 70 रोगामध्ये कुठला रोग कधी येईल हे आपण सांगू शकत नाही आहेत आणि कोण कसं येईल हेही सांगू शकत नाही आहे. तर ह्यासाठी आपण पूर्ण जेव्हा येतील तेव्हा आपण त्याच्या कोर्सोलिंटीची फवारणी करणार आहेत आणि तिकडे शेडजवळ आपण चुनासुद्धा मारणार आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करणार आहेत जेणेकरून आपल्या फार्ममध्ये आणि केळीची बघा तुम्ही कितीही सेफ्टी करा कोंबड्या शेवटी खाणार त्या खाणारच आहेत. तर आणि नेपियरची सुद्धा बघत असाल तर किती मस्त अशी वाट लावली त्यांनी आणि आपण शेवगा पूर्ण असा कटिंग केलं आहे जेणेकरून याला चांगला असा फुटवा येणार आहे. तर आपण बघा आता इकडे आपण कटिंग केला होता तर इकडे असा फुटवा यायला सुरुवात झाली आणि आपल्याला आता फवारणी करून घ्यायला लागणार आहे कारण त्याच्यावर कुठली तरी अळी पडू नये यासाठी. आणि इकडे बघत असाल तर इकडेही आपण शेवगा ह्या पद्धतीने याला शेंडा छाटणी काहीतरी असं बोलतात तर त्या पद्धतीने आपण हे करून घेतले इकडे केले त्याच पद्धतीने इकडे केले ह्या पूर्ण लाईन आपण शेंडा छाटणी करून घेतले. आणि सांगायचं झालंच तर आजोल्यासाठी आपण तिकडे सेफ्टी करून टाकलं आहे तिकडे ग्रीनेट प्रॉपर असं मारलं. कसं आहे की त्याच्यामध्येही कोंबड्या ह्या जात होत्या आणि आपण त्यावेळेस काय लावलं होतं की हातगा लावला होता. तर हातगा आता आपण ह्या घराच्या मागे आपला जो जवळपास 1.5-2 गुंठ्याचा जो एरिया आहे तो आपण कवर केला आहे त्याच्यामध्ये लावला आहेच. त्याच पद्धतीने आपण ह्या साईडला इकडे जिथे आजूलाचे बेड आहेत आणि इकडे बघत असेल इकडेही आपण शेंडा चटणी केली. तर आता बघूया त्याला कधी फुटवा येतो हा शेंडा चटणी करायचा राहिला आहे. तर ह्याच पद्धतीने आता बघत असाल तर आपण इकडे हा एवढा पोर्शन हा आपण बंदिस्त केला इकडे आपला आता कोंबड्या येत नाहीत. इकडे आपले आजूलाचे बेड आहेत यांना आपल्याला पूर्ण असं कवर करायचं आहे. हे केल्यानंतर आता इकडे दाखवायचं झालंच तर
इकडे आपण हादगा लावलाय, आता हादगा इकडे हा बघा हे हादग्याचं रोप आहे। तर या पद्धतीने आपण इकडे पूर्ण असा हादगा लावून घेतलाय आणि आता तो बऱ्यापैकी होतोय, म्हणजे इकडे आतापर्यंत कोंबड्या काय येत नाहीयेत, पण आता हे बघा इकडे दिसतोय, दोन दोन फुटावर आपण लावला होता इकडे दिसतोय, आता इकडे काही फुटायला लागलाय। तर ह्याच पद्धतीने बघा इकडे ह्या सर्व पद्धतीने आपला हादगा हा होतोय आणि आपल्याला बांबूची खूप गरज असते म्हणून आपण बांबूचं रोप सुद्धा लावलं आणि आंब्यालाही मस्त असा फुटवा आता यायला लागला। हे आजोल्याचे बेड आहेत, हे आपल्याला प्रॉपर याच्यावर ग्रीन नेट मारायचं जेणेकरून आपला कुठल्याही प्रकारचा आपल्याला हा आजोला आहे जो रेड आहे तो रेड होणार नाही आहे। तर ह्याच पद्धतीने पूर्ण असं आपलं फार्मचं नियोजन चालू आहे, कारण कसं आहे प्रॉपर नियोजन केलं तरच ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत। तर बदक साठीला करायचं आहे तो एक मेन आहे, त्याच्यानंतर आपल्याला जे आपल्याकडे समजा सांगायचं झालंच तर फार्म विजिटसाठी लोकं येतात तर त्यांच्यासाठी आपल्याला तो पोर्शन तेवढा पॅक करायला लागणार, कारण ह्या एरियामध्ये ते लोकं येऊ शकत नाही ह्या पद्धतीने। तर ह्याच पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टी आता करायच्या आणि आता बघत असाल तर मस्त एकदम प्लॉट आपला हिरवागार असं झाला आहे, कारण कोंबड्या सर्वच गवत हे खात नाहीत। तर ह्याच पद्धतीने तुम्हीही कुक्कुटपालन करू शकता आणि लवकरच आपल्याकडे ऑफलाईन ट्रेनिंगची आपण तयारी करतो आहे आणि त्याच्यामध्ये प्रॉपर सगळ्या गोष्टी असणारच आहेत। काय आता सांगण्यात काही अर्थ नाही आहे, जेव्हा आपण सगळ्या गोष्टी करणार आहेत तर त्याचे व्हिडिओज हे आपण टाकणारच आहेत, तर त्यामुळं आता सांगण्यात काही अर्थ नाही आहे, जेव्हा आपण सांगणार आहेत तेव्हा त्या सगळ्या गोष्टी होणारच आहेत। तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।